वेलकम बैक गाइस, इट्स द सेकंड डे इन थर्ड डे होने को आया एल पी यू फगवाड़ा और अभी रात के बज रहे 11:30। हम सुबह 8 बजे इधर आए थे, 8:30, 9:30 इधर आए थे और तब से इधर ही है। हमने सिर्फ एक ही मील खाए, हमने मतलब कुछ होंगे सांप जिन्होंने लंच और डिनर भी किया है, साथ ही साथ इवनिंग के स्नैक्स भी एंजॉय किए। हम तो सुबह से सिर्फ एक ही मील पे एक पराठा खाया था सुबह, उसके बाद से कुछ भी नहीं खाया, वो भी सुबह 8 बजे खाया था। तर एक्चुअली आज टीआई होती जी, आम्ही देऊ नाही शकलो कारण की आमच्या गाडीचं खूप काम पेंडिंग होतं। मेजॉरिटी ऑफ द कॉम इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचं होतं आणि इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचा हेड मी आहे, सो इट वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू गेट द वर्क डन। बट देन एरर्स खूप सारे येत होते म्हणून अचीव नाही करता आलं, सो वी आर प्लॅनिंग टू डू टीआय टुमॉरो। ऑलमोस्ट 90% काम झालं आहे, 10% काय कनेक्शन्स वगैरे राहिले आणि पास थोडंसं स्ट्रेसफुल होता आजचा डे, खूप फ्रस्ट्रेटिंग होता, खूप एक्झॉस्टिंग पण होता। दिवसभर 5 मिनिटं पण आराम नाही केलाय, पोरांनी केला असेल, सॉरी सापांनी केला असेल। हां तर आता चालू, आता एल पी यू मध्ये आम्ही असं जस्ट काय म्हणतात आमच्या गाडीचं वाइंड अप करून घरी चाललो होतो, तर मेन गेट पासूनचा डिस्टन्स अराउंड 2 किलोमीटर, तर तेवढं चालत जावं लागतं आणि एवढ्या थंडीत 11 डिग्री टेम्परेचर 2.5 किलोमीटर, 2.5 किलोमीटर आणि टेम्परेचर आहे 11 डिग्री सेल्सिअस। आता ते तिथं जाऊस पर्यंत 8 आणि 9 पण होऊ शकतं, एवढी थंडी आहे। त्याच्या त्यांची बक्षोदी संपत नाही, जेवण नाही केलंय आपण, अजून जेवण नाही केलं, डिनर झालं नाही। विकास करा जरा, तुमच्या कमकुवत बुद्धीचा विकास करा। काय सुधर रे, सुधर चुकून जरी ब्लॉग बघितला ना एमसी सँडी माझा, तुझ्यावरती कॉपीराइट क्लेम करून केजरीवाल पेठान बोले तो पंजाब का टाउन फगवाड़ा। भाई मैंने भाई ये लॉकेट कितने का भाई? 1.5 सीआर का रहेगा, 1.5 सीआर का। हाँ वो वजन थोड़ा कम किया है इस बार थोड़ा। कैसे क्या ले रहे तू? अरे पीस आउट अरे ये मेरे को भी लेने का है। इंस्टा पिक क्या पीते? देखो पीते मोटी पिक, सेल्फ लव जी। पानी। गुड मॉर्निंग गाइज, इट्स डे 3 इन पंजाब, टुडे इज 23rd एंड आज आपल्या गाडीचं टी आय वगैरे असणार आहे। टुडे इज दी डू ऑर डाय सिच्युएशन फॉर आवर टीम, जर टी आय क्लिअर नाही झाली वी आर डिस्क्वालिफाईड। खूप प्रेशर आहे टीमवरती, सगळ्यात जास्त माझ्यावरती कारण की इनोव्हेशन आणि ERS आणि इलेक्ट्रॉनिक्स मी हँडल करतो आहे आणि जर ते नाही झालं तर माझ्यामुळे पूर्ण टीमचं नुकसान होईल। सो प्रेशर पण आहे, टेन्शन पण आहे, फ्रस्ट्रेशन पण आहे आणि सो एक्झॉस्टेड पण खूप होतो आणि सर्दी इतकी की विचारू नका, खूप सर्दी झाली, सर्दीची गोळी नाही घेतली मी अजून, थोड्या वेळात की जेवण वगैरे झाल्यानंतर। तर ठीक आहे, आता ॲक्च्युली LPU चालू, हां हां तर आता LPU चाललो, सो सी यू देन। आणि आज आहे आपलं टेक्निकल इन्स्पेक्शन, बी प्लॅन, स्टॅटिक इव्हेंट, डायनॅमिक इव्हेंट, सगळं आजच आहे। सो आजचा शेड्यूल खूप स्ट्रेसफुल आहे, खूप फ्रस्ट्रेशिंग आहे, धावपळ खूप होती अँड फायनली वी आर गेटिंग रेडी फॉर बी प्लॅन। सो आय एम प्रेझेंटिंग बी प्लॅन विथ दिस पर्सन। सो येस झाले चला, सो विल सी यू लेटर। फायनली अडिंग टू अज आर ब्लॉक फॉर बी प्लॅन प्रेझेंटेशन। पराग नर्वस? स्केअर्ड मॅन। ओके लेट्स सी व्हॉट हॅपन्स। मैं कट नहीं होना चाहिए। सो कौन असणार आपले जज? रोहित म्हटलं की त्याला 20 वर्षाचा एक्सपीरियंस आहे मारुती सुझुकी सोबत, तो बिझनेस प्लॅनला असणार।
आई हैव नो आईडिया या बट दैट्स व्हाट ही सेड रोहित तू काय बोललो होता त्याला 20 वर्षाचा एक्सपीरियंस आहे बिझनेस प्लॅन काय तरी तो तो एक जज ओके अपनी जितनी एज हमारी जितनी एज नहीं है उतना उसको उतना उसको एक्सपीरियंस है ऑल राइट सी यू आफ्टर द प्रेजेंटेशन बेस्ट लक गाइस बेस्ट लक थैंक यू थैंक यू थैंक यू इट वॉज अ वेरी फ्रस्ट्रेटिंग डे वेरी स्ट्रेसफुल डे आज बिजनेस प्लॅनचं प्रेझेंटेशन होतं आज स्टॅटिकचे इव्हेंट्स होते आज इनोव्हेशन रिपोर्ट होता आज टेक्निकल इन्स्पेक्शन होतं आज आपलं हे काय झालं आता डिझाईन रिपोर्ट होतं एवढे सगळे इव्हेंट्स होते मी पर्सनली डिझाईन रिपोर्ट इनोव्हेशन रिपोर्ट आणि बिझनेस प्लॅनला कॉन्ट्रीब्यूट केले आणि टी आयला पण थोडंफार कॉन्ट्रीब्यूट केले टी आयमध्ये टोटल टेक्निकल इन्स्पेक्शन दॅट इज टी आय त्याच्यामध्ये टोटल 138 पॉईंट्स होते 138 पॉईंट्समधून फॉर्च्युनेटली आपल्या टीम्सचे 128 पॉईंट्स क्लिअर झालेत 128 10 पॉईंट्स आपले राहिले होते 10 पॉईंट्समधले 5 पॉईंट तर सहज निघून गेले जेव्हा आपण त्यांना पटवून दिलं की ओके ही सिस्टम आहे आहे ऑलरेडी फक्त 5 पॉईंट्समधले काय काय 3 पॉईंट्स असे आहेत सॉरी 2 पॉईंट्स असे आहेत जे लगेच सॉल्व्ह झालेत आणि 3 पॉईंट्स 3 मेन पॉईंट्स राहिलेत त्याच्यातली एक होतं साईड प्रोटेक्शन मेंबर आता हे टेक्निकॅलिटीज सॉरी मी बोर करतो जर तुम्हाला सो टेक्निकॅलिटीजमध्ये कसं साईड प्रोटेक्शन मेंबर एक होता तो नव्हता आता तो वेल्डिंगला गेला साईड प्रोटेक्शन मेंबर सो होपफुली ते सॉल्व्ह झालं पाहिजे नेक्स्ट इज अजून काय होतं साईड प्रोटेक्शन मेंबर डॅशबोर्डचं सिस्टम डॅशबोर्डच्या सिस्टममध्ये झालं काय की लास्ट मोमेंटला आमचं डॅशबोर्ड उडून गेलं लिटरली ज्याच्यावरती आम्ही सगळ्यात जास्त काम केलं आहे स्क्रीनवरती मी पर्सनली त्या टेक्नॉलॉजीवरती खूप काम केलं आहे ती लास्ट मोमेंटला चालली नाही तो एकच पॉईंट होता जो आम्हाला बाकी सगळ्या टीम्सपासून स्टँडआउट करत होता इथे सी ओ पीची टीम होती इथे KWIT ची टीम होती इथे कोणतं ते MMCUची टीम होती इतके टीम्स होते इतके असे IITs वगैरे NITsची टीम होती आणि तो एक पॉईंट जो डिस्प्लेचा डॅशबोर्डचा जो पॉईंट होता तो आपल्याला डिफरन्शिएट करत होता आपल्याला इथे एका एज देत होता बट लास्ट मोमेंटला ते झालं प्रॉब्लेम आणि आपला डॅशबोर्ड चालला नाही सो त्याच्यामुळे थोडंसं डिप्रेशन टाईप वाटते कारण की ज्याच्यावरती एवढं काम केलं आहे शेवटी तेच चाललं नाही ती आपल्या टीमची हायलाईट होती ती सो या हार्ट ब्रेक झाला आणि नेक्स्ट मूव्हिंग ऑन ॲक्च्युली 2 दिवस काहीच व्लॉग करायला वेळ नाही भेटला लिटरली खायलासुद्धा वेळ नाही भेटला काल सकाळी मी एक पराठा खाल्ला होता 8 वाजता आणि त्याच्यानंतर डिरेक्टली रात्री 12 वाजता लंच डिनर केलं रात्री 12 वाजता डिनर तर तुम्ही इमॅजिन करू शकता की धावपळ किती होत असणार म्हणून ब्लॉग करायला पण टाईम नाही खायलाच टाईम नव्हता मग ब्लॉग कसं करणार सो असं सीन झाला धावपळ झाली खूप आणि आज सकाळी नाश्ता केलता आणि डिरेक्ट नाश्ता आज तर नाश्ता पण नाही केला उठलं डायरेक्ट हां काल 12 वाजता जेवण केलं त्याच्यावरच आहे अजून पण आता डायरेक्ट जेवायला जायचं आहे तर कधी फ्री होते माहिती नाही आणि जरी स्ट्रेसफुल असलं किती जरी धावपळ होत असली तरी असं एक्झॉस्टिंग वाटत नाही आहे असं थोडंफार असं एक्साइटमेंट पण फील होते नर्वसनेस पण राहते जेव्हा जजेस येतात जज करायला जजेसवरून आठवलं बिझनेस प्लॅनची प्रेझेंटेशन आपली खूप मस्त झाली आहे लिटरली जजेसनी स्वतः ॲप्रिशिएट केलं की येस गुड यू हॅव डन अ ग्रेट जॉब तुम्ही प्रॅक्टिकल फिक्स सिनॅरिओला जास्त एक्सप्लोअर केले आणि एक चांगला एक्सपिरियन्स होता की कारण की जजेस जे होते त्यांना 3 जजेस होते तिन्ही मारुती सुझुकीमध्ये काम करतात आणि तिन्ही हाय म्हणजे असं काय म्हणतात मॅनेजर लेवलवरती पोहोचली आहे ते 29 एक जजला 9 इयर्सचा एक्सपिरियन्स होता एक जज होते ते 2012 काम करत होते एक जज होते ते त्यांना 6 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे तर असे एक्सपिरियन्स जजेस होते तर त्यांनी स्वतः आम्हाला थँक केलं मग ते असं एन्करेजिंग वाटलं नेक्स्ट इज इनोव्हेशन रिपोर्ट आम्ही इनोव्हेशन लिटरली असं काहीच असं भारी इनोव्हेशन नाही केलं आहे पण आम्ही प्रेझेंट इतकं भारी केलं की त्यांना इतकं आवडलं इनोव्हेशन रिपोर्ट की त्यांनी स्वतः म्हटलं कमीत कमी 10 ते 15 वेळा ते म्हटले गुड 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 ते पण जजेस खूप हाय लेवलचे होते एक्सपर्टीज होते आणि लिटरली जेव्हा एक्सप्लेन करत होतो आम्ही तेव्हा स्वतः ते म्हटले की आम्हाला स्वतः तुमच्या व्हेकलवरती हे सिस्टम इम्प्लिमेंटेड बघायला आवडेल आम्ही आत्ता येतो पण त्या सिच्युएशनला ॲक्च्युली गाडी टेक्निकल इन्स्पेक्शनला होती म्हणून जास्त काय त्यांना दाखवता नाही आलं सो आत्ता आम्ही ट्राय करतो की आत्ता जेव्हा गाडी इथे तुम्ही बघू शकताय तिथे हॉटपिट आहे हॉटपिट म्हणजे गाडीमध्ये जेवढं वेल्डिंगचं वगैरे असतं किंवा ग्राइंडिंगचं काम असतं ते तुम्ही हॉटपिटमध्ये जाऊन करू शकता आणि तिकडे आपले सगळे पिट्स आहेत जिथे गाडी रेस्ट करते त्या साईडला तिकडे CIPचे टीम्स आहे तिकडे बाकीचे KIT KWIT टीम आहे इथे
बाकीचे वेगवेगळे कॉलेज आहेत तर टोटल असे एवढे टीम्स आहेत. तर टीमच्या पिटमध्ये फक्त टीम सॉरी व्हेकलचं थोडंफार सामान असतं, पण वेल्डिंग वगैरे करायसाठी जे मेजर मेजर काम आहे त्याच्यामध्ये करंट आणि इलेक्ट्रिसिटी सॉरी इलेक्ट्रिसिटी जास्त लागते, तर ते इथे करता येतात आपल्याला. ओके, तुम्ही बघू शकता तिकडे ग्राइंडिंग सुरू आहे. तर असा सगळा असतो एफी सायकलचा इव्हेंट. तिथं थोडंसं आवाज येईल म्हणून आपण पुढे जाऊन बोलूया. इव्हेंटबद्दल तर खूप सांगून दिलं, खूप बोर झाला असतं, ब्लॉग पण खूप मोठा झाला असतं. आणि आज किती तारीख आहे? आज 23 तारीख आहे. आम्ही आलतो इथे 21 तारखेला. किती दिवस झाले? फटाफट गेले. हा ना, खूप फटाफट गेले. आता 19 तारखेला आम्ही बसून विचार करत होतो की कधी पोहोचणार तिकडे, आणि लिटरली इव्हेंट संपत आला. लाईक उद्या परवा संपणार ना? उद्या संपणार आहे. ॲक्च्युली शेड्यूलमध्ये चेंजेस आहेत काय, तर 22, 23, 24 असं काहीतरी. ॲक्च्युली 24 आणि 25 पण होतं, बट देन 25 नाही काय माहिती. तर हा LPU चा कॅम्पस आहे. काल रात्री तुम्ही व्हिडिओमध्ये जी मस्ती बघत होते ते आम्ही तिकडं खाली समोर थांबून करतो, त्या साईडला कुठे गेलं, त्या साईडला कुठेतरी खाली. आणि कॅम्पसबद्दल सांगायचं, इतका मोठा कॅम्पस लिटरली भाई, राईड बुक हायर करायला लागते इथं. हां, इथे आम्हाला स्वतः गाडी हायर करायला लागते जी आम्हाला मेन गेटपासून इथे काय म्हणतात वेन्यूवरती सोडेल, आणि तो डिस्टन्स अराऊंड 2 किलोमीटर तरी आरामशीर असणार. त्याच्यासाठी 10 रुपये भरायला लागले प्रत्येक पर्सन प्रत्येक पॅसेंजरसाठी. आणि म्हणजे लागतंच इथे, गरजच आहे. कारण की जर गाडी नाही घेतली तर मग विनाकारण चालत आहे, परत एनर्जी वेस्ट होती, मग इथं आल्यानंतर दमलेलो येतो, मग काय उपयोग नाही आहे. गाडी घ्यावी लागते, आणि थंडीत इतकं हे होतं, सर्दीने इतका त्रास होतो आहे मला तरी. टीम मेंबर्सला आता त्यांना पण त्रास होतो आहे, मला पण त्रास होतो आहे. आजारी येतो 2 दिवस तरी पण काम केलं. तर असं सगळं आहे. हां, कॅम्पसबद्दल सांगत होतो मी. कॅम्पसबद्दल जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे. इथे इंडियन्सपेक्षा जास्त फॉरेनर्सच आहेत. आणि सगळ्यात जास्त आम्ही ऑब्झर्व केले की इथे कोरियाचे खूप आहेत आणि आफ्रिकाचे खूप आहेत. मिओ निघावाले बी. हां, तर इथे फॉरेनर्स खूप आहेत इन जनरल. आणि वन रिझन माईट बी द क्वालिटी ऑफ एज्युकेशन, कारण की डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे. ऑटोनॉमस पॅटर्न ऑब्विसली फॉलो करत असणार आहे. आणि इथे जे डिसिप्लिन्स आहेत ते डिसिप्लिन्स खूप आहेत. जसं की इथे मी एक हॅपीनेस आहे इथे. हां, हॅपीनेस आहे, कन्सल्टिंग अँड हॅपीनेस आहे जो आपल्या जगात नाही आहे. हां, बरोबर आहे. इथे क्वालिटी ऑफ लाईफ आहे इन जनरल, कारण की हॉस्टेल आतमध्येच आहे, मॉलमध्ये डॉमिनोज वगैरे एवढे फॅसिलिटीज आहेत मॉलमध्ये. तर जाणार पण कशाला बाहेर. आणि आणि काय म्हणतात, कॅम्पस इतकं क्लीन आहे की तुम्हाला कुठे पण कचरा दिसणार नाही. असं काही पोल्युशन पण नाही, कारण की जेवढे पण गाडी चालतात ते इलेक्ट्रिक चालतात. बाकीचे गाडी आले तर 2 व्हीलर वगैरे येतात, 4 व्हीलर वगैरे येतात, ते फॅकल्टीज असतात म्हणून त्यांची स्ट्रेंथ कमी. आणि स्टेडियम पण आहे. मी एक टाईम लॅप्स टाकला असेल व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला, तर तुम्हाला स्टेडियम दिसलं असतं. दोन साईडला 2 स्टेडियम आहेत. बेसबॉलचं ग्राउंड आहे, क्रिकेटचं ग्राउंड आहे, बास्केटबॉलचे कोर्ट्स आहेत. जिथे जे बास्केटबॉलचे ते हे असतात ना, काय म्हणतात त्याला, नेट का काहीतरी, मला माहिती नाही त्याचं करेक्ट वर्ड काय. तर ते कमीत कमी 8-10 असणार एवढं सगळं. मग बॉईज हॉस्टेलच्या तर एवढे बिल्डिंग्स आहेत का असं वाटतं की भाई कोणतरी अपार्टमेंट हाऊसिंग सोसायटीमध्ये आलो. फायर स्टेशन. हां ना, प्रत्येक बॉईज हॉस्टेलच्या खाली प्रत्येक बॉईज हॉस्टेलच्या खाली फायरची काय म्हणतात फायर ब्रिगेड असणारच. आणि असे हां डिसिप्लिनचं सांगत होतो मी. तर इतके डिसिप्लिनचे हे आहेत की एक जाताना मी आठवते की मला डिझाईन आणि काय म्हणतात कशाचं फिल्म अँड डिझाईन ना, फिल्म अँड डिझाईनचं एक होतं. त्यानंतर स्कूल ऑफ पॉलिटेक्निक, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स इंजिनिअरिंग, इतके सारे असे जे मी ॲग्रिकल्चर पण. हां, ॲग्रिकल्चर पण आहे. आणि ॲग्रिकल्चरमध्ये नवलची गोष्ट ही की त्यांच्या ॲग्रिकल्चरमध्ये रोबोटिक्स पण आहे. रोबोटिक्सचे लॅब पण आहेत ॲग्रिकल्चरच्या बिल्डिंगमध्ये, जिथे ते ऑटोमेटेड फार्मिंग वगैरेचं शिकवतात, ॲडव्हान्स फार्मिंगचं शिकवतात. मग असं सगळं सीन आहे. एक वेल ऑर्गनाइज युनिव्हर्सिटी आहे. इथे इनडोअर स्पोर्ट्स क्लबसुद्धा आहेत, जिथे इंडोर जिम आहे. जिममध्ये प्रॉपर ट्रेनर्स आहेत. जिममध्ये जेवढे पण मुलं आहेत ते प्रॉपर नॉर्म्स फॉलो करत आहेत, मास्क वगैरे घालून, शूज वगैरे घालून. त्यांच्याकडे प्रॉपर ते काय म्हणतात ग्लव्ज वगैरे आहेत. आणि स्विमिंग पूल पण आहे. त्यानंतर बॅडमिंटनचं पण आहे, म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे. तर एकदम वेल ऑर्गनाइज असं युनिव्हर्सिटी आहे. तर इथे हेलिपॅड पण आहे. हे जे माझ्या मागे ना, हे ॲक्च्युली हेलिपॅड आहे. ओके, इथे रोबोटिक्स ग्राउंड आहे. आणि त्या साईडला परत तिथे काय वाचता येते का रे, मला अंधार दिसत नाही. मॅनेजमेंट अँड कॉमर्स. हां, मॅनेजमेंट अँड कॉमर्स आहे. आणि हां, एक गोष्ट आहे की यांनी पेंटिंगवरती खूप खर्च वाचवला आहे. प्रॅक्टिकली इम्पॉसिबल होतं एवढं पेंट आणून पेंट करणं. पेंटचाच कॉन्ट्रॅक्ट किती 100 करोडच्या जवळपास गेला असणार आरामशी. पण यांनी विटा वगैरे यूज केलेत म्हणून पेंटची गरज नाही. आणि असं विंटेज लुक येतं. आपण जे असं युरोपियन साईडची युनिव्हर्सिटीज बघतो ना, लंडन ॲम्स्टरडॅम टाईप. हां, युरोप साईडचे जे आपण युनिव्हर्सिटीज बघतो ना, तर त्यांच्या साईडचं कसं आर्किटेक्चर असतो तशा टाईपचं काहीतरी बनवायचा प्रयत्न केला आहे. आणि तो प्रयत्न पण ऑलमोस्ट सक्सेसफुल झाला आहे. बाकी बस हे युनिव्हर्सिटीबद्दल होतं. खरंच 2 दिवस शूट नाही करता आलं आणि आय रिग्रेट दॅट, कारण की हेच शूट करणं इम्पॉर्टंट होतं. ही जी धावपळ आहे
ती शूट करणं इम्पॉर्टंट होतं, कारण की पुढे जाणं मला हेच आठवणार आहे की भाई त्या टायमिंगला इव्हेंट होता, मी एवढं कष्ट केले. आता तर अचीवमेंट जर अनलॉक झाली खरंच, अचीवमेंट जर अनलॉक झाली तर मग वर्थ इट आहे, खूप वर्थ इट आहे, खूप वर्थ इट आहे भाई. लिटरली 4 तासाच्या झोपेवर काम करतो आपण, 4 तासाच्या झोपेवरती. आणि काय माहिती, एक्झर्शन 100%, नींद 0%, खाना 0%, पाणी भी नाही पिया जरा इतना कम टाइम, काम 100% हम में नो कॉम्प्रोमाइज. आणि असं कोणी असं फोर्स पण नाही करत की भाई सूरज काम कर दर्शन काम कर, नाही. हे सगळे आपापले येऊन करतायत, त्यांना कोणी मोटिवेट नाही करत, त्यांना कोणी पैसे नाही देत. सगळे स्टुडंट्स आहेत आम्ही जेवढी पण फंडिंग केली स्वतः केली, काही प्रमाणात फंडिंग कॉलेजकडून पण आली आहे. बट देन हो खरंच हे जेवढं पण येते, आय डोंट, मला असं बरोबर नाही वाटत की ह्याला मोटिवेशन म्हणून टर्म करता येईल, बिकॉज इट इज समथिंग मोर देन मोटिवेशन. हे आतून येत आहे जेवढं पण येत आहे, टीम स्पिरिट. हां, टीम स्पिरिट. त्यांना दिसत आहे की परफॉर्मन्स कमी होत आहे, त्यांनी स्वतःच लाज वाटत आहे आणि ते स्वतःच काम करत आहेत. मग असं सगळं आहे आणि हे सगळं एक्सपिरियन्स करतो. एक खूप वेगळ्या टाईपचा अनुभव आहे जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. खूप बडबड केली आहे मी या ब्लॉगमध्ये, खूप मोठा झाला असणार ब्लॉग. तर ह्याला इथेच संपूयात, नेक्स्ट ब्लॉग उद्यापासून चालू करूयात. अंटिल देन, जर तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल, हा ब्लॉग तर नाही बोलता येणार, बट जर तुम्ही हा ब्लॉग काही कोणत्याही कारणास्तव एन्जॉय केला असलं तर लाईक करा, अजून एन्जॉय केला असलं तर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटते की तुमचं कोणी नात्यातलं नातेवाईकातलं ज्युनियर वगैरे असणार 11वी 12वीमध्ये, तर LPU मध्ये तुम्हाला LPU बद्दल सांगायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. तसं मँडेटरी नाही आहे, कारण की LPU वरती अजून व्हिडिओज पण असू शकतात, ज्यांनी ड्रोन फुटेज वगैरे घेतले असेल, ज्यांचा बजेट जास्त असणार, त्यांनी चांगलं एक्सप्लेन केलं असणार LPU बद्दल. सो विथ दॅट सेड, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग / व्हिडिओ. आय होप यू गाईज मस्ट हॅव रिअली एन्जॉईड. आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, असंच सपोर्ट राहू द्या. म्हणजे आता मला नाही माहिती किती लाईक्स आणि हे आलेत, बट असंच सपोर्ट राहू द्या, सो दॅट आमच्याकडे पण ड्रोन वगैरे येईल आणि आम्ही पण असे एरियल फुटेज वगैरे काढू शकणार आणि मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकणार. विथ दॅट सेड, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय विल सी यू गाईज लेटर. बाय बाय.